मित्रांनो बघू शकता आपण मोठा लक्षाच्या दावणीला आपण इकडच्या साईडला आलेलो, तर त्यांच्याच दावणीला राहुल भाई पाटील यांचा छोटा मथुर बघू शकता, सेम मथुर सारखाचे छोटा मथुर शिंग म्हणा फेसिंग म्हणा मथुर सारखाचे सेम छोटा मथुर उत्तम भाऊंनी त्यांच्या दावणीला तयार केलेला आणि आता राहुल भाई पाटील यांना दिलाय छोटा मथुर बघू शकता सेम मथुर छोटा मथुर बघू शकता बर बर छोटा मथुर हा घरचाच बैल होता का कसं काय घेतला गाड्या बर 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 कुठून घेतलेलं बैल कसं काय हा इस्लामपुरात गाडी बर 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 आता कधी दिला हा बैल राहुल दादांनी कसं काय एक महिन्याचा असतो बर 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 म्हणजे ज्या वेळेस गाडीतून घेतलं त्यावेळेस नाव पडलं का काय कसं बर बर आणि पहिलंच शरीर सेम सेम आपल्या राहुलबाई यांच्या मथुर सारखं दादा तुम्ही बैल घेतला ज्यावेळेस मथुर म्हणजे छोट्या मथुरला त्यावेळेस कुठं म्हणजे राहुलबाईंच्या दावणीला आपला बैल गेला कुठं अभिमान वाटतो म्हणजे मोठ्या लक्षाच्या दावणीचा बरेच जणांनी वासरू मागितलं होतं माझी वैयक्तिक इच्छा होती की राहुल दादांना वासरू आपलं द्यायचं बरं कारण बैलगाडी क्षेत्रात राहुल दादांच्या सारखा दिलदार माणूस मी आजपर्यंत कुठेच बघितलेला आता आपल्या दावणीला लक्षाच्या दावणीला आहे लक्षाचे कुठेतरी गुण दिसतात का मोठे म्हणून दादांना दिला दादांचं नाव करील बैल अशी आमची अपेक्षा ही विक्री कशी झाली म्हणजे राहुल दादांचा फोन आमचा व्यवहार फक्त फोनवर झाला दादांनी एक शब्द टाकला आम्ही एक शब्द टाकला दोन शब्दातच व्यवहार झाला बर बर म्हणजे उत्तम भाऊंशी बोलणं झालं आणि लगेच व्यवहार झाला झालं दुसऱ्या मिनिटाला व्यवहार झाला दादांचा आमचा संबंध पहिल्यापासून गरज आहे आणि राहुल दादांच्या मथुर बरोबर छोटा मथुर तुमच्या बघण्याची इच्छा आहे का कसं बरं दादांची घरची गाडी पळणार बरं आमची अपेक्षा बैल हा प्रॉपर म्हणजे मैसुरी जातीत मैसूरमधनं घेतलेला गाडीतला बैल बर बर आता बरेच वर्ष तुम्हाला पण अनुभव आहे मित्रांनो उत्तम भाऊ जे आहेत त्यांचे चिरंजीव आहेत आपल्या संघात तर दादा तुमचं नाव सांगा दादाराव चव्हाण वाटते तुम्ही कधी कॅमेरा समोर नसता पण कॅमेराच्या मागे म्हणजे जे सर्व डावणीवरच काम असतं शेड वरच काम असतं ते तुम्ही बघितलं लहानपणी पासून तुम्ही बैल बघत आलेला आहात काय सांगाल दादा इतिहास काय आहे म्हणजे या दावणीचा मोठ्या लक्षाचं कुठेतरी लक्ष्मीचं आहे असं म्हणावं लागलं या दावणीला काय सांगायचं दावणीतला आजपर्यंत एकही वासरू फेल गेलेलं बरं कारण आम्ही आमचं मन साफ आहे आम्ही दुसऱ्या बैलाचा आनंद बघतो आपला त्यामुळे आमच्या दावणीचा असा एकही बैल नाही की फेल गेला आमचे प्रत्येक वर्षी एक ना एक नंबरचा बैल आमच्या दावणीचा म्हणजे तयार होतो तयार होतो हा पलीकडचा बैल कुठला आहे दादा हा छोटा चंद्र हा किती वय राहुलबाई पाटील यांचा छोटा मथुर बघू शकता मोठा लक्ष म्हणजेच की बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव याच्या दावणीला तयार होतोय बघा उत्तम भाऊंनी दिलाय आता राहुलबाई पाटील आडवली यांचा छोटा मथुर कसे पळवला आता पायऱ्या ट्रेन केला छोटा मथुर छोटा मथुर म्हणजे ट्रेन करताना प्रशिक्षण देताना हे जे काय गुण आहेत की बाबा दुसऱ्या बैलांना ट्रेन बैल असा आहे की कुठलाही वासरू घाला तो बैल जाऊन पण देत नाही स्वतः पण कधी बाहेर जात असा बैल आहे म्हणून याला आपण जेव्हापासून ट्रेन केलं बैल म्हणजे फाटी सोडूनच देत नाही दुसऱ्या बैल स्वतः पण फाटी सोडत बसले वासरू असं आज तागाचा रेकॉर्ड आहे देत आदत पासून आज तागात अजून पायत असेल कधी लावलेलं नाही बैलांना 8-9 वर्षाचा बैल झाला म्हणजे शिकवायला खास करून माणसं येतात 100% तुमच्या दादा हा जो मथुर आहे नाव पहिल्यांदा गाडीतनं घेतलेलं तेव्हाच मथुर होतं गाडीतनं ज्या दिवशी वासरू घेतलं त्या दिवशी छोटा मथुर म्हणून नाव ठेवले बरं बरं कारण माझी अपेक्षा होती वासऱ्याकडे बघितलं ते मथुर सारखे शरीर येईल आणि वासरू दादांनाच आपण द्या म्हणजे पहिल्यापासून घेतलेला तेव्हा इच्छा होती बरं बरं
हिजी जी शरीर वैशिष्ट्य आहे आपण बघू शकतो एकदम दणदणीत आहे आणि काय म्हणजे काय वेगळं पण काय आहे सांगा वासला स्पीड जागा बसून बर आणि ते शरीर पळण्याची सगळं छाती वगैरे सगळं व्यवस्थित आता ज्यावेळेस तुम्ही घेतला तेव्हापासून मैदान किती झाली कसं काय मैदान आपण लय काय की आदतलं त्याला पळवलेलं नाही आपण आपणच पळवलं मग कुठली कुठली मैदान झाली मथुरची आता मथुरची आता साहेब रुंबाला दोन नंबर गेला अनवाडीच्या पक्षावर बरोबर इकडे तांबेवाला वगैरे एक दोन नंबर झाला म्हणजे गुलाल घेतलेला आहे गुलाल 8-9 गुलाल झाले ते बरोबर म्हणजे गुलाला सुरुवात झाली 100 टक्के गुलाला सुरुवात झाल्यानंतर दादांचा फोन आला का कसं काय म्हणजे दादांचा आधीच फोन चालू होता बर अनवाडीच्या पक्षावर वासरू जावी पालच्या इशुदा भाऊनी फोन केला दादा म्हणजे तेव्हा राहुल भाईंनी बघितलं त्याला स्पीड बघितली त्यावेळी आता ज्यावेळेस आपला मथुरचं म्हणजे आता आता आपल्या दावणीलाच असतं का कसं काय म्हणजे ज्यावेळेस आता बिनजोडला वगैरे कसं काय असणार बिनजोड अजून नाही पण केली नाही केली म्हणजे आदत वयातून बाहेर पडल्यावरच मोठं झाल्यावरच बिनजोड राहुल दादा म्हणजे हित बघितलेलं आहे का त्याला म्हणजे असं कधी दादाने फक्त त्याला व्हिडिओ कॉलवर बघितले अजून प्रत्यक्ष बघितलेला प्रत्यक्ष बघितले दादा काय क्षण होता तो ज्यावेळेस राहुल दादांचा फोन आलेला आणि 1001 नंबर त्याच्यावर आड्यावर कुठेतरी पड त्याच्या अंगावर पडणार कुठेतरी काय तो आनंदाचा क्षण होता आणि काय घरात काय आनंदाचा होता खूप आनंद झाला बर चांगल्या माणसाला आपली वस्तू गेली त्या वस्तूचं नाव होईल आणि ती वस्तू पण त्या माणसांचं नाव राहतील अशी अपेक्षा होती म्हणून दादांना बरेच जणांचा फोन येत होत बर पैशाचा काय विषय नाही पैशाची काय मला असं जाणवते की तुम्ही पण तुम्ही देखील सुद्धा मथुरचे म्हणजे आकर्षण आहेत मथुरचं तुम्हाला काय काय वेगळं पण दिसतं मथुरचं त्याच्यानंतर एकमेव बैल पब्लिकला थांब पाळणारा आजपर्यंत मी बघितला तर मथुरचे आणि तो बैल असा आहे ईर्षे टायमाला कधीच दादांना माणसाला घालून देणार नाही अशी आमची गॅरंटी म्हणजे ज्यावेळेस स्पर्धा असेल आणि कुठेतरी इज्जतीचा सवाल असेल त्या टायमाला जसं आमचा लक्ष इज्जते टायमाला आजपर्यंत आम्ही बैलांना कधी खाली मान घालून दिलं नाही असा दादांचा मुस्कुरा त्यामुळे पहिल्यापासून आम्ही मुस्कुरत आहे पब्लिकला तेवढाच लक्ष आहे माघारी मुंबईला पण आम्ही घातला पण पाळणार मुस्कुरा म्हणजे हा छोटा मथुर पण नक्कीच दादांचं पण नाव करेल चला दुसरी बैल बघू राहुल भाई पाटील यांचा छोटा मथुर मथुर